आणि आता बातमी येते खासदार राजू शेट्टी यांची. खासदार राजू शेट्टी यांनी वक्तव्य केलं होतं, देशपांडे आणि कुलकर्णी यांची मुले सीमेवर लढत नसून आमची मुले लढतात. या वक्तव्याचा जाहीर निषेध करत ब्राह्मण समाजाने खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. या निवेदनात म्हटले आहे, हातकणंगले मतदारसंघातील काल प्रचारादरम्यान राजू शेट्टी यांनी सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे कुलकर्ण्याची मुले जात नाहीत असे जाती वक्तव्य केले आहे. त्या विरोधात ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्या निवेदनात म्हटले आहे, वास्तविक पाहता ब्राह्मण समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशासाठी सर्वस्व अर्पण केले आहे. सैन्यात ही सामान्य पदापासून अनेक महत्वाच्या पदापर्यंत ब्राह्मण समाजातील देशभक्त आहेत. असे असतानाही केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी हा जातीवाद केला आहे. शेट्टी हे लोकप्रतिनिधी असून त्यांना सैनिक हा जातीचा नसतो तर देशाचा असतो हे समजावू नये, हे दुर्दैव आहे. सैनिकांची जात काढून सैनिकांचा आणि ब्राह्मण समाजाचा सुद्धा त्यांनी अपमान केला आहे, तरी त्यांच्यावर आचारसंहितेची कारवाई करावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे आज करण्यात आली आहे. राजू शेट्टी यांनी माहिती घ्यावी, शहीद जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यापासून विंग कमांडर अभिनंदन पर्यंत तेच जण सैन्यात आहेत. एअर मार्शल भूषण गोखले, कर्नल अरविंद जोगळेकर, ब्रिगेडियर हेमंत महाजन, जनरल डी बी शेकाटकर यांच्यासारखी शेकडो नावं सांगता येतील, पण आम्ही त्यांच्याकडे ब्राह्मण म्हणून नाही तर देशाचे सुपुत्र म्हणून बघतो. अशा वक्तव्याबद्दल राजू शेट्टी यांचा जाहीर निषेध करत असल्याचं ब्राह्मण समाजाच्या वतीनं सांगण्यात आले. ब्राह्मण सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष स्वानंद कुलकर्णी यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया. दिनांक 2 एप्रिल 2019 रोजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे आताचे उमेदवार माननीय आताचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांनी मुक्काम गोष्ट हिरले येथील प्रचार सभेमध्ये एक जातीय वाचक विधान केलं की तिथं कुलकर्णी आणि देशपांडेची पोरं सीमेवरती मरत नाहीत तर तिथं आमची पोरं मरतात. तर हे भारतीय सैनिकांचा आपल्या देशाचा यामध्ये अपमान आहे आणि त्याचबरोबर त्यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना सुद्धा यामध्ये दुखावलेल्या आहेत. तर ह्या सर्वांचा निषेध व्यक्त करून आम्ही ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे आज इथले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी माननीय काटकर साहेबांना त्याबद्दल निवेदन दिलं आणि त्याबद्दल आचारसंहिता भंगाची कार्यवाही त्यांच्यावरती करावी, त्याचबरोबर त्यांचा निवडणूक अर्ज सुद्धा त्यांनी त्यामध्ये रद्द करावा अशी आम्ही मागणी त्यामध्ये केलेली आहे. जरी ह्या कारवाईची पूर्तता जर त्यांनी न केल्यास यामध्ये पुढं आम्ही ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रकारे मोर्चा आणि आंदोलन करण्याचा आम्ही इशारा यामध्ये देतो. आपण पाहतोय माय महाराष्ट्र.